आजही 24 तास एक पाऊल पुढे। स्वयंसेवक बँक कर्मचारी आदींना सुपरविजनचं काम देत मुंबई विद्यापीठाची टीवाय बीकॉमची परीक्षा सुरू झाली आहे। विद्यापीठानं या परीक्षांसाठी कंबर कसली आहे। प्राध्यापकांच्या संपामुळे विद्यापीठानं ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि वेळापत्रकानुसारच परीक्षा व्हाव्यात अशी विद्यापीठाची भूमिका आहे। परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। परीक्षा केंद्राबाहेर प्राध्यापक निदर्शन करतायत। कीर्ती कॉलेजमधून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर अखेर आजपासून टीवाय बीकॉमच्या परीक्षेला सुरुवात होतीये। आज टीवाय बीकॉमचा पहिला पेपर आहे। मात्र संपकरी प्राध्यापक आपल्या भूमिकेवर कायम असून परीक्षांवरचा त्यांचा बहिष्कारही कायम आहे आणि आजही विविध परीक्षा केंद्रांवर ते धरणे आंदोलन करणार आहे। मी आता एका कॉलेजच्या बाहेर आहे जिथे तुम्ही बघू शकता जे संपावर गेलेले प्राध्यापक आहेत त्यांनी कशा पद्धतीने धरणे आंदोलन सुरू केलेले आहे। वेगवेगळे पोस्टर्स लावून ते याचा निषेध करतायत। आजपासून सरकारने परीक्षा घेण्याचा जे आदेश दिलेला आहे कशा पद्धतीने ज्या परीक्षा होणार आहेत त्या विरोधात त्यांचं हे आंदोलन आहे। प्राध्यापकांविना परीक्षा होत आहेत याचा ते निषेध करत आहेत। तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थी आहेत आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे जेणेकरून परीक्षा जी आहे ही सुरळीत पार पडावी। हे जे प्राध्यापक आहेत ते पूर्ण परीक्षा होईपर्यंत असेच परीक्षा केंद्राबाहेर धरणे आंदोलन धरणार आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा आजपासून परीक्षा सुरू होते, प्राध्यापक नाही आहेत, मात्र परीक्षा केंद्राबाहेर तुम्ही आंदोलन पुकारलेलं आहे, आजही आंदोलन करताय, काय आजची भूमिका राहणार? आजची भूमिका म्हणजे आम्ही आज परीक्षा होऊ देणार, पण ह्या अशा प्रकारच्या परीक्षेवर आमचा निषेध आहे। आणि ह्या प्रकारची परीक्षा म्हणजे जरी आज परीक्षा झाली सरकारला हे कळत नाही आहे की ते परीक्षा कोणाही करून घेणार आहेत, पण हे परीक्षा झाल्यावर हे पेपर कोण तपासणार? हे पेपर पण जी लोकं तपासू शकत नाही अशांकडून तपासून घेणार आहेत का? मला सांगा परीक्षा सुरू होते जेव्हा आतमध्ये विद्यार्थी पेपर देत असतील तेव्हा प्राध्यापकांनीच बाहेर असं आंदोलन करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? आम्हाला योग्य वाटत नाही, पण सरकारने त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे ना। आम्ही तर पूर्ण आमचं आयुष्यभर आम्ही विद्यार्थ्यांसाठीच आहोत आणि सतत विद्यार्थ्यांसाठीच राहणार, पण सरकारने कधीतरी आमचा विचार करायला पाहिजे। त्याच्यामुळे एकंदरीतच या सगळ्या घटकांच्या आपापल्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे मात्र हाल होऊ शकतील किंवा परीक्षा सुरळीत पार पडतील की नाही याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दीपाली जगताप, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।